नमस्कार, घर आणि ती मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आपल्याकडून बऱ्याचदा असं होतं की आपण इडली बनवायला घेतली आणि उडीदाळीचा डबा उघडला तर कळलं, अरे उडीदाळ तर संपली आणि ह्या महिन्यात आपण ती किराणा मालात मागवलीच नाही। किंवा मग एखाद्या वेळी एखादी वस्तू आपल्याकडून एक्स्ट्रा मागवली जाते, म्हणजे ती आधीची होती पण ह्यावेळी ती परत मागवली गेली। किंवा आपण किराणा मालाची यादी बनवताना बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काय लिहायचंय किंवा कोणकोणत्या वस्तू मागवायच्या आहेत ह्या लवकर सुचत नाही आणि आपण सगळ्या वस्तू लिहिल्या तरी एखादी कुठली तरी वस्तू राहून जाते आणि नंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपण ही वस्तू ह्या महिन्यात लिहिलीच नाही। तर मग असे प्रॉब्लेम्स तुम्हालाही येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किराणा मालाची यादी कशी बनवायची किंवा महिन्याचा किराणा भरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याबद्दलच्या काही टिप्स दिलेल्या आहेत आणि त्या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल याची मला खात्री आहे। कारण ह्या टिप्सचा मलाही आता खूप उपयोग व्हायला लागला आहे, कारण आपण जेव्हा महिन्याची किराण्याची यादी बनवतो तेव्हा त्यात कोणकोणत्या वस्तू लिहायच्या आहेत हे आपल्याला खूप जास्त आठवावं लागत नाही किंवा मग काही आपली एखादी वस्तू लिहायची राहून जात नाही। तर मग चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू, पण त्याआधी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओज किंवा नवीन रेसिपीज चॅनलवरती अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मग आज आपण बघतोय महिन्याचा किराणा कसा भरायचा किंवा महिन्याच्या किराण्याची यादी कशी बनवायची। तर टिप नंबर एक आहे, आपण जेव्हा दररोजचा स्वयंपाक करत असतो तेव्हा आपण स्वयंपाकासाठी जे पण डबे उघडतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की या डब्यातली एखादी वस्तू संपली आहे किंवा त्या डब्यातली एखादी वस्तू आता संपण्यात आली आहे। तर हे असं लक्षात आल्यावरच आपण ती वस्तू यादीत लिहून ठेवायची। एखादी वही तुम्ही यासाठी फ्रीजवरती म्हणा किंवा मग जिथे तुम्हाला सोयीस्कर असेल तिथे ठेवू शकतात स्वयंपाकघरातच, जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना जेव्हा लक्षात येईल की ही वस्तू आता संपण्यात आली आहे किंवा संपली आहे तर अशा वेळी आपण ती वस्तू लगेच त्या डायरीत लिहून ठेवू शकतो, जेणेकरून आपण जेव्हा महिन्याचा किराणा मागवू तेव्हा त्याची लिस्ट बनवताना ही यादी आपल्या समोर राहिली की मग ज्या वस्तू संपल्या त्या आपल्याला लगेच मागवता येतील किंवा लगेच त्या यादीत लिहिता येतील। आता पुढची टीप अशी आहे की किराणा मालाची एक परमनंट म्हणजे पक्की यादी बनवून ठेवायची। जसं की आपल्याला जे लागणारं सामान आहे जे आपल्याला माहिती असतं पण जेव्हा ऐनवेळी आपण किराणा मालाची यादी बनवतो तेव्हा ते सामान लक्षात येत नाही की आपल्याला काय काय लागणार आहे, तर अशा वेळी आपल्याला जेव्हाही वेळ असेल तर तेव्हा आपण एक परमनंट यादी परमनंट लिस्ट अशी बनवून ठेवायची ज्याच्यात वेगवेगळे सेक्शन असतील, जसे की डाळी, कडधान्य, धान्य, पीठ, देवाचं सामान असेल किंवा मग इतर आपल्या खाऊच्या वस्तू असतील, लहान मुलांचं सामान असेल, तर ह्या अशा वस्तूंसाठीची एक परमनंट यादी बनवून ठेवायची। यामुळे काय होईल की जेव्हाही आपण महिन्याच्या किराण्यासाठीची यादी बनवू तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळी विचार करायची किंवा आठवण्याची गरज राहणार नाही आणि ही यादी जी परमनंट आपण बनवून ठेवली आहे ती आपण फक्त डोळ्यासमोर ठेवायची आणि त्यातलं साहित्य इकडे लिहित जायचं। तर ही जी यादी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ही यादी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी डिटेलमध्ये सांगणार आहे, जर तुम्हाला वाटत असेल किंवा आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता। आता पुढची टीप अशी आहे की किराणा भरताना ज्या पॅकिंगच्या वस्तू असतात जसं की लायझॉल असेल, हार्पिक असेल, त्यानंतर डेटॉल वगैरे किंवा मग साबण अशा ज्या वस्तू असतात यांचे जे मोठे पॅक येतात ते आणून ठेवावे। ह्यामुळे काय होतं, एक तर ह्या वस्तू आपल्याला थोड्या स्वस्त पडतात, म्हणजे जर आपण ह्या वस्तू एकदाच आणून ठेवल्या तर आपल्याला ह्या सारख्या आणाव्या लागत नाही आणि दुसरं म्हणजे याचा मोठा पॅक असतो त्यामुळे हा पॅक आपल्याला स्वस्तात पडतो तर पर्यायाने आपले पैसेही वाचतात। आता पुढची टीप अशी आहे की किराणा मालाची यादी बनवण्याआधी एकदा कॅलेंडर पण चेक करावं, जसं की ह्या महिन्याला कुठला सण आहे का किंवा मग आपल्याकडे जर कोणी पाहुणे येणार असतील तर अशा वेळी पण आपल्याला एक्स्ट्रा किराणा मागवावा लागतो, काही वस्तू एक्स्ट्रा ॲड कराव्या लागतात। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग किराणा मालाची यादी बनवावी, जेणेकरून आपल्याला ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि सारखं प्रत्येक वेळी आपल्याला किराणा मागवायला जावं लागणार नाही। तर मग ह्या होत्या काही किराणा मालाची यादी कशी बनवावी ह्या संबंधीच्या टिप्स। तर आता मी तुम्हाला माझ्याकडची जी किराण्याची परमनंट यादी आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता।
तर आता ही जी मी यादी तुम्हाला दाखवते ही यादी मी आमच्या पद्धतीने बनवली आहे. आम्हाला महिन्याला काय काय सामान लागतं त्या पद्धतीने मी ही यादी तयार केली आहे. तुमच्या ह्या यादीमध्ये काही इतर वस्तू अजूनही ऍड होऊ शकतात. तर आता आपण ही यादी बघू. तर सगळ्यात आधी मी इथे जेवणासंबंधीच्या वस्तू लिहिल्या आहेत, जसं तेल, तूप, साखर, चहा पावडर, गूळ, मीठ, शेंगदाणे, खोबरं, तीळ, कॉफी पावडर, बडीशेप, राजगिरा पीठ, जिरं, मोहरी, रवा, मैदा, पोहे, ओट्स, साबुदाणे, बगर, खोबरेल तेल, ओवा, पापड आणि शिंगाडा पीठ. त्यानंतर धान्य, कडधान्य, डाळी असतील तर याच्यात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, छोले, मटकी, मूग, चवळी, मसूर, हरभरा, राजमा. डाळींमध्ये मूग डाळ, चणा डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, उडीद डाळ आणि काळी उडीद डाळ. तर मुलांचं खाऊ असेल तर त्याच्यात मुरमुरे, फुटाणे डाळ, मखानी, बिस्किट, हॉर्लिक्स, काजू, बदाम, पिस्ता, खजूर, मनुके, अंजीर, अक्रोड यांसारख्या गोष्टी येतात. बाथरूम संबंधीचा जो किराणा असतो किंवा बाथरूम संबंधीच्या ज्या वस्तू असतात त्याच्यात हार्पिक असेल, लायझॉल, डेटॉल लिक्विड किंवा डिटर्जंट पावडर, शॅम्पू, आंघोळीचे साबण, कपड्यांचे साबण, भांड्यांचे साबण किंवा लिक्विड असेल किंवा भांड्यांच्या घासण्या असेल, पितांबरी असेल, तर ह्या वस्तू इथे मी लिहून ठेवल्या आहेत. तसेच देवघरातील काही वस्तू असतात, जसं देवाचं तेल असतं, वाती असतात, कापूर, अगरबत्तीचा पुडा असतो, आगपेटीचा पुडा असतो आणि मग काही इतर वस्तू जसं लिक्विडेटर असेल म्हणजे डासांचं लिक्विड असेल किंवा मसाले असतील, टूथपेस्ट असेल, शेविंग क्रीम असेल, तर ह्या अशा काही वस्तू आहेत ज्या मी इथे परमनंट लिहून ठेवल्या आहेत. तर मग ही अशी यादी मी इथे बनवून ठेवली आहे आणि याच्यात ह्या वस्तू लिहून ठेवल्या आहेत जेणेकरून मी महिन्याची किराण्याची यादी जेव्हा बनवेल तेव्हा प्रत्येक वेळी ह्या वस्तू आठवण्याची गरज पडत नाही. या व्यतिरिक्तही आपल्या खूप अशा वस्तू असतात ज्या मी आता इथे लिहिल्या नाही आहेत किंवा इथे मी हे दाखवल्या नाही आहेत, कारण त्या वस्तू आम्हाला दर महिन्याला लागत नाहीत, त्या अगदी क्वचित कधीतरी मागवल्या जातात. जसं की बॉडी लोशन असतं किंवा मग अजून काही सामान असतो, दिवाळीचा असेल, तर हे सगळ्या सामानाची एक वेगळी यादी असते. तर ती यादी पण मी तुमच्यासोबत कधीतरी नक्की शेअर करेन. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.